नमस्कार आदा असला सोपाली असे नमस्कार भारतीय परंपरेतला हिंदू संस्कृतीतला महाराष्ट्रातला सर्वात मोठा उत्सव म्हणून जो गणला जातो तो गणेश उत्सव आता येत आहे सालाबाद प्रमाणे आपल्या वसई महानगरपालिकेमध्ये हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करण्यात येतो गणपतीचं आगमन आगमन हे खूप धूमधडाक्यात होते तसंच विसर्जनाचा पण कार्यक्रम खूप चांगला मोठ्या प्रमाणात होतो लोकमान्य टिळकाने ह्या घरगुती गणपतीला सार्वजनिक गणपतीचा उत्सव स्वरूप दिलं आणि त्यातनंतर दरवर्षी हे वाढतच जातं आणि अशा या वाढणाऱ्या गणेशोत्सवामध्ये विसर्जन किंवा इतर काही ठिकाणी होणाऱ्या अडीअडचणी आहेत ते सोडवण्यासाठी म्हणून महानगरपालिकेने एक उत्सव संहिता तयार केलेली आहे त्या उत्सव संहितेमध्ये गणपतीचं विसर्जन त्याचं पावित्र्य राखावं यासाठी कृत्रिम तलावाची महानगरपालिकेने निर्मिती केलेली आहे त्या कृत्रिम तलावामध्ये गणेश मूर्ती ज्या आहेत शक्यतो शाडूच्या शाडू मातीच्या नाही न्याय असेल तर पीच्या विसर्जन करावे जेणेकरून त्या विसर्जन केलेल्या मूर्तीची एक प्रॉपर विसर्जन आम्हाला करता येईल आणि त्यातनं गणेश उत्सवाचं पावित्र्य राखलं जाईल हा उत्सव पर्यावरणपूरक व्हावा म्हणून महानगरपालिके पालिका सातत्याने गेले दहा वर्ष कार्यक्रम प्रोग्राम करत आहे लोकांना प्रोत्साहित करत आहे की कृपया प्लास्टिक थर्माकोल याचा वापर करू नये ओ पीच्या मूर्ती वापरू नयेत निर्माल्य जे असेल निर्माले निर्मा, कलसामध्ये टाकावं आणि ह्याची खूप मोठी साथ नागरिकांकडनं मिळते गेल्या वर्षी जवळजवळ पासष्ट टक्के मूर्ती जे आहे साठ पासष्ट टक्के मूर्ती याचं विसर्जन कृत्रिम तलावामध्ये झाला जवळजवळ पाच हजार किलोपेक्षा जास्त खत निर्माल्यापासून आम्ही बनवलं आणि ते लोकांच्या सहकार्यामुळे सहज शक्य झालं यंदाही आम्ही तुम्हाला विनंती करतो की कृत्रिम तलावाचा उपयोग करा निर्माल्यचं विसर्जन हे कृ कलशामध्येच टाका जेणेकरून आपण पर्यावरणाचं रक्षण करू शकू त्याबरोबरच हा उत्सव करत असताना ज्या उत्सव सवितेमध्ये दिलेला जी विविध अटी आहेत त्याचं पालन करा विसर्जन करताना मिरवणूकमध्ये लोकांना येण्या जाण्यासाठी रस्ता ठेवावा मंडपामध्ये खूप मोठ्या प्रमाण मोठ्या आवाजामध्ये स्पीकर लावू नये तिथे पावित्र असावं ह्यासाठी सातत्यानं तिथे माणसं असावीत कुठल्याही मंडपामध्ये विना मनुष्य मंडप असू नये जेणेकरून कोणी कुठलाही एखादा माणूस कुठलं काही ते गैरकृत्य करेल असं कुठल्याही प्रकारे होऊ नये यासाठी म्हणून आपण महानगरपालिकेने पोलिसांनी दिलेल्या अटी शर्तीचं पालन करावं आणि हा उत्सव जो आहे हा उत्सवाप्रमाणे मोठ्या प्रमाणात साजरा करावा पर्यावरणाचं रक्षण करावं आणि प्रत्येक गणेश उत्सव मंडळाला मी विनंती करतोय की त्यांनी यंदाच्या वर्षामध्ये कमीत कमी एकशे पन्नास एकशे एक्कावन्न झाडं लावावी आणि जगवावी एकशे एक्कावन्न रोपं जी आहेत प्रत्येक गणेश उत्सवाने जर मागणी केली तर पर्सनल माझ्याकडनं मी देण्यास तयार आहे फक्त त्यांनी खात्री द्यावी की आम्ही ती वृक्ष रोपण करून ती आम्ही वाढवणार आहोत धन्यवाद नमस्कार चॅनल सेफ न्यूज पर अपने व्यापार और सेवा से संबंधित विज्ञापन प्रसारण हेतू गए मोबाइल नंबर पर संपर्क करें